स्वातंत्र्यवीर सावरकरांची ज्या पद्धतीने अवहेलना केली, त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आणि एक नाही जाणीवपूर्वक पाच पाच वेळा महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधीने स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तृत्वाची माफी मागा, मगच महाराष्ट्रात पाय ठेवा। प्रत्येक समाजाचा व्यक्ती हा भारतीय आहे, भारतीय आहे म्हणजे हिंदुस्थानात राहणारा आहे, त्यामुळे तो हिंदुत्ववादी आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पाच वेळा अपमान राहुल गांधी यांनी केला आणि आताही भूमिका काही बदलली नाही, त्यांनी काही माफी मागितली नाही आणि ते माफी मागण्याच्या मनस्थितीत नाहीये। उद्धव ठाकरेजींना भेटण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल केलेल्या सर्व वक्तव्याची माफी मागावी अशी मागणी माझी आहे। मी सांगितलं डॅमेज कंट्रोल केव्हा होईल, आम्हाला डॅमेज कंट्रोलची चिंता नाही आहे, डॅमेज कंट्रोल बद्दल आमचं काही म्हणणं नाही। स्वातंत्र्यवीर सावरकरांची ज्या पद्धतीने अवहेलना केली, त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आणि एक नाही जाणीवपूर्वक पाच पाच वेळा, म्हणजे एखादी चूक होऊ शकतं बोलण्यातनं, पण पाच वेळा जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेऊन आणि त्यांना वारंवार समजवल्यावरही अनेक या देशातल्या लोकांनी त्यांना समजवलं की स्वातंत्र्यवीर सावरकरातून बोलू नका, तुमची ती उंची नाही आहे आणि अपमान केला। महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधीने स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तृत्वाची माफी मागा, मगच महाराष्ट्रात पाय ठेवा। नाना पटोले म्हटले की या हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक भारतीय नागरिक हा हिंदुस्थानी आहे, हिंदुस्थानी विचाराचा आहे, भारतीय विचाराचा आहे आणि त्यामुळं कोणी याला छेद देत असेल तर तो देऊ नये। हे इतिहास आपल्या सर्वांनी मान्य केलाय। या देशात राहणारा कुठल्याही धर्माचा व्यक्ती असो, कुठल्याही समाजाचा असो, तो हिंदुस्थानामध्ये असल्यामुळे तो हिंदुत्ववादीच आहे। हिंदुत्वाचा विचार हा सर्वांनाच मान्य असला पाहिजे, कारण भारत हा हिंदुत्ववादी आहे, देश आहे आणि त्यामुळे इथे काही आम्ही समाजाचा मत समाजामध्ये त्या ठिकाणी कुठलाही समाज असो, धर्म असो, भारतामध्ये राहत असल्यामुळे सर्व भारतीय आहेत, सर्व हिंदुस्थानाचे रहिवासी आहेत, सर्व हिंदुत्ववादी आहेत, हिंदुत्ववादी विचाराचे आहेत आणि सर्व हे एकाच सर्व वेगळ्या धर्माचे असले तरी भारतीय आहेत असं आमचं मत आहे। संजय राऊत साहेबांना उत्तर देण्याकरता सात प्रवक्ते नेमले आहेत, ते उत्तर देतील। नाना पटोले म्हटले की भाजपने हिंदू राष्ट्राची संकल्पना स्पष्ट करावी। नाही, मी सांगतो ना की भारतामध्ये राहणारा प्रत्येक समाजाचा व्यक्ती हा भारतीय आहे, भारतीय आहे म्हणजे हिंदुस्थानात राहणारा आहे, त्यामुळे तो हिंदुत्ववादी आहे। त्याला काही नवीन पाकिस्तानात राहणारे आहोत का? आपण भारतात राहणारे लोक आहोत आणि भारतात राहणारा प्रत्येक समाजाचा प्रत्येक धर्माचा व्यक्ती हा भारतीय आहे आणि भारत म्हणजे हिंदुस्थान आहे।